गुलबर्गा शहर के वार्ड नंबर 12 संजीव नगर और आसपास के इलाकों में रोड, नल, टॉयलेट, ओपन ड्रेनेज, ड्रिंकिंग वाटर और दीगर बेसिक अमेनिटीज से लोगों को परेशान देख आम आदमी पार्टी से सज्जाद अली इनामदार, शरण आईटी, अर्जुन ताहिर और दीगर लीडर्स ने संजीव नगर को विजिट कर वहाँ हालात का जायजा लिया। आम आदमी पार्टी लीडर्स से बात कर संजीव नगर के कई नौजवान, बुजुर्ग खवातीनों ने अपनी परेशानियाँ सुनाई। आम आदमी पार्टी लीडर्स ने खराब सड़कें, गंदगी, बंद पड़ी बोरवेल और दीगर मसाइल को देख सैनिटरी ऑफिसर वर्कर्स को स्पॉट पर बुलाकर सैनिटरी वर्क शुरू करवाया और बंद पड़ी बोरवेल के लिए वाटर सप्लाई ऑफिसर से कॉन्टैक्ट कर 3 दिन के अंदर बोरवेल को रिपेयर करने की डिमांड की है और मस्जिद डेवलपमेंट के लिए कॉरपोरेशन कमिश्नर से मुलाकात कर तमाम इश्यू को हल करवाने का भरोसा दिलाया गया। संजीव नगर के लोग आम आदमी पार्टी की जानिब से किए जाने वाले इस काम को देख खुशी का इजहार करते हुए तमाम लीडर्स का शुक्रिया अदा किया है और आने वाले दिनों में गुलबर्गा शहर के हर गली मोहल्लों में आम आदमी पार्टी लीडर्स ने हर डेवलपमेंट इश्यू पर गली मोहल्लों में विजिट कर इश्यू पर काम करने का वादा किया है। आज का दिन हम संजीव नगर में है, मेल इन कैरी बोल के ऊपर संजीव नगर। इधर क्या है बोले तो 80% लोग, 70-80% लोग कॉरपोरेशन में काम करते, सफाई का कर्मचारी होने दो, कॉरपोरेशन का ड्रेनेज काम करना, वो सभी काम करते, पौर कार्मिक काम करते और 30% लोग हमाल काम करते, ये लोग एरिया में रहने वाले। क्या है बोले तो इधर मूल सौकर्य, बेसिक एमिनिटीज नहीं है। एक पब्लिक का क्या इश्यूज रहता बोले तो, पब्लिक को क्या प्रोवाइड करना गवर्नमेंट से, स्पेशली कॉरपोरेशन से बोले तो, एक नाली बोले तो पानी जाने के लिए ड्रेनेज सिस्टम, नाली का काम और बोरिंग पानी के लिए, बोरिंग और नल नहीं आता पक्का बोले तो बोरिंग मार के देते, सालों में 100 टुगेदर बोरिंग मारते, बट वो बोरिंग मारने के बाद एक एक बोरिंग को मैं आरटी में ये महात्मा गांधी नगरोत्थान योजना ली, 150 करोड़ रुपए सैंक्शन हुए सो है कलबुर्गी कॉरपोरेशन को, एक साल से 150 करोड़ में क्या क्या काम किए बोल के आरटीएमए में निकाले सो हो, उसमें बोलते 2-2 लाख रुपए देख के बोरिंग मारे बोल के वेरियस डाटा हिस पे, वो बोरिंग मारे बोले तो कहाँ पे मारे, मैं आपको तीनों बोरिंग दिखाए इधर, तीनों बोरिंग बंद है। क्या आप 2-2 लाख डाल के बोरिंग मारने लगाते, बाद में बंद करते, कॉरपोरेशन का काम नहीं रहता उसको मेंटेनेंस करना, उसको बंद हो बोले तो क्यों बंद हो, रिपेयर कराना और लोगों को पानी मिल रहा नहीं मिल रहा देखते नहीं देखते। आपका SI सभी सो रहे क्या, आपका एम्प्लॉय सो रहे क्या, कितना 300 परमानेंट एम्प्लॉयज है कॉरपोरेशन में, 1200 टेम्पररी नौकर है, सभी 1500 लोग कहाँ काम कर रहे हैं आप लोग, आपका ऑफिसर्स EE EE और डिप्टी कमिश्नर कमिश्नर कॉरपोरेशन के क्या कर रहे हैं आप लोग। इधर संजीव नगर में 4 अहम मसला है, एक ये क्या है बीदी दीपा, ऊपर का स्ट्रीट लाइट नहीं आता, बीदी ये सभी बोल रहे हैं, आप सुनिए इधर सभी क्या बोल रहे हैं, बीदी को बिड़ल हो गया लाइट, येल्लो लाइट बिड़ल हो गया बनता नहीं गिर रहा बोल के, एक दूसरा 3 बोरल है पूरा बंद है और नल का पानी पी रहे, वो नल का पानी आपको दिखाते हैं अभी पूरा 4 दिन उन्होंने बोल रहे हैं 4 दिन 5 मिनट के एक बार छोड़ रहे बोल के, वो भी गली से पीने का नहीं है। दूसरा इशू, थर्ड बोले तो उन्होंने टॉयलेट के जाने के लिए इधर स्मशान में जा रहे हैं, हाँ सभी एज हुए सो इधर है 50-60-70 लोगों का एज है, ये लोग बोल रहे उसमें एक दो जने बोले हम पानी आए था बरसात में परसों आके गिरे, फिर हॉस्पिटल को पैसे नहीं था एडमिट होने में, ऐसा सिचुएशन है वो देख के तो हमारे को दिल दुख रहा, ऐसा हुआ तो कैसे, इधर 2-3 पब्लिक टॉयलेट बनाए वो काम नहीं कर रहे, फंक्शनिंग नहीं कर रहे, इधर कॉरपोरेशन में आरटी में DSO है 30 लाख 40 लाख 50 लाख रुपये मंजूर किए पब्लिक टॉयलेट्स के लिए और 1 करोड़ 90 लाख रुपए इंडिविजुअल टॉयलेट के लिए सैंक्शन हुआ, वो सब होने के बाद उसको मेंटेन नहीं करते और उसमें टॉयलेट में पानी नहीं आता, लॉक डाल के लेके जाते बोले तो पब्लिक क्या करना, सिर्फ और डेमो पीस है क्या कॉरपोरेशन से, डेमो पीस रखे क्या आप दिखाने के लिए बजट में खर्च करने के लिए, वो पब्लिक को यूज होना, और नॉर्थ के MLA है ना उन्होंने सिर्फ कुछ नहीं, ये 150 करोड़ में मैं कल रात पूरा स्टडी किया हूँ, पूरा 100 करोड़ रुपए सिविल वर्क को काम किए सो है, 120 करोड़ का एक्शन प्लान हुआ है उसमें 100 करोड़ पूरा रोड वर्क काम दिए सो है, 20 करोड़ ये ड्रेने ये स्ट्रीट लाइट का और पब्लिक टॉयलेट का बोरल के सभी रखे सो है, वो सभी काम पूरा वेस्ट करे सो है बोले तो चालू ही नहीं किए, वर्क हैज़ नॉट स्टार्टेड बोल के लिखे सो इधर RTA में, और वो 100 करोड़ काम में पूरा 10% पैसा लेके 10 करोड़ खा के अब सो गए सो है,
हाँ 90 करोड़ उन्होंने काम करना, उसमें ऑफिसर्स का भी रिश्वत है, वो सिर्फ सिविल काम है, सिर्फ सिविल काम है वो। अभी हम टेक्निकल स्पेसिफिकेशन के लिए भी आरटीए डाले सो है, अगले आने वाले दिनों में टेक्निकल स्पेसिफिकेशन क्या क्या है, वो काम कैसे किया बोल के वो काम के जगह पे जाके हम देखने वाले हैं आम आदमी और हमारा सज्जा साहब का नेतृत्व में। आज के दिन ये मसले हम और नाली ड्रेनेज की भी सफाई करवाए सो है, सज्जा साहब इमीडिएटली फ़ोन करके सेक्शन ऑफिसर को बुला के SI को बुला के काम करवाए सो है। हम सबका ग्रीवेंसेस कलेक्ट कर रहे हैं, वो जल्द से जल्द सॉल्व करते, प्रेशर करते गवर्नमेंट पे और काम कराते। इंदु ना गुलबर्गा नगर वार्ड नंबर 12 ರಲ್ಲಿ ಸಂಜೀವ ನಗರದಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಸಂಜೀವ ನಗರದಲ್ಲಿ ಮ್ಯಾಲಿನಕೇರಿ ಸಂಜೀವ ನಗರ ಇಲ್ಲಿರುವಂತ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶೌಚಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಬಹಳ ತೊಂದರೆ ಅದ। ಇವರೆಲ್ಲ ಅವರೇ ಹೇಳ್ತಾರ, ಯಾಕಮ್ಮ ನೀವೆಲ್ಲ ಬೈಲ್ ಕಡೆಗೆ ಹೊರಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗ್ತೀರಿ? ಯಾಕ ಮನ್ಯಾಗ ಸಂದಾಸಿಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿಲ್ಲ? ನೀರ್ ಯಾವ ಕುಡಿತೀರಿ? ನೀರ್ ಸಿಗ್ತಾವ? ಸಿಗ್ತಾವ್ರಿ ನೀರ್? ನಳ ಬಿಡ್ತಾನ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮದು ಅಣಿಬಾರ ಇಲ್ಲಿ ಬೋರಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, ಬೋರಿಂಗ್ ಇಲ್ಲ 80% 80% ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಯಲ್ ಕಡೆಗ ಖುಲ್ಲಾ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರ। ಸರ್ಕಾರ ಹೇಳ್ತದ ಶೌಚ ಸಲುವಾಗಿ ಖುಲ್ಲಾ ಜಾಗ ಯೂಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಪ್ರತಿಬಂಧ ಇದೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯಾಗ ನಾವು ಶೌಚಾಲಯ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ। ಆದರೆ ಇದೊಂದು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರ ಕಾಲೋನಿ, ಇದೊಂದು ಲೇಬರ್ ಕಾಲೋನಿ, ಕೊಳಚೆ ಪ್ರದೇಶದಂತ ಕಾಲೋನಿ ಇದೆ ಸಂಜೀವ ನಗರ ಪೂರ ಮೇಲಿನ ಕೇರಿ ಕೆಳಗಿನ ಕೇರಿ। ಇಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಇಷ್ಟು ತೊಂದರೆ ಇದೆ, ಕುಡಿಯೋಕ್ಕೆ ನೀರಿಲ್ಲ, ನಳದು ಹೊಲಸು ನೀರು ಕುಡಿತಾವ, ಹೊಲಸು ನೀರು ಕುಡಿತಾರ, ಇಂಥ ನೀರು ಕುಡಿತಾರ, ಅವು ನಾವು ಮುಟ್ಟಕ್ಕೆ ಸಹಿತ ಯೋಗ್ಯ ಇಲ್ಲ ನೀರು। ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರದ್ದೇನು ತೊಂದರೆ ಅದ? ಲೈಟ್ ಇಲ್ಲ, ನಳ ಇಲ್ಲ, ಶೌಚಾಲಯ ಇಲ್ಲ, ಸಂಬಂಧ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇವ್ರು ಶೌಚಾಲಯ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ತಕ್ಷಣ ಕಳಿಸಿ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸಿ ಇವ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸನೇ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದು ಅಂತ ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಡ್ತೀನಿ। ಆಮೇಲೆ LNT ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾ ಇಲ್ಲಿಂದ ತಿಳಿಸ್ತೀನಿ, ನೀವು ಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರಿ ಅಥವಾ ಮನ್ಕೊಂಡಿದ್ರಿ? ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನೀವು ಟೆಂಡರ್ ಪಡೆದಿದ್ರಿ, ಆದರೆ ಮನ್ಕೊಳ್ಳೋ ಸಲುವಾಗಿ ಬರೆದಿದ್ರಿ? ಒಂದೇ ಲೈನ್ನಾಗ ಮೂರು ಬೋರ್ವೆಲ್ ಬಂದವ, ಈ ಬೋರ್ವೆಲ್ದಿಂದ ಈ ಜನ ನೀರು ಕುಡಿತಾರ, ಈ ಮೂರು ಬೋರ್ವೆಲ್ ಬಂದಿದ್ದಾಗ ಅವ್ರು ಹೋಗ್ಬೇಕು ಎಲ್ಲಿ ನೀರು ತರಬೇಕು ಎಲ್ಲಿಂದ? ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರಂತ ಸರ್ಕಾರ ಹೇಳ್ತದ ಗುಲ್ಬರ್ಗ ಸಲುವಾಗಿ? ಗುಲ್ಬರ್ಗ ಶಾಸಕರಂತೂ ಸಂಪೂರ್ಣ ವಿಫಲ ಆಗ್ಯಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಜನರ ಸಮಸ್ಯೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಶೌಚಾಲಯ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಈ ಸಂಶಾನದಾಗ ಹೋಗ್ತಾರ್ರಿ ಜನ ಎಲ್ಲ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಸಲುವಾಗಿ, ಇದು ನಮ್ಗೆಲ್ಲ ನಾಚಿಕೆ ಬರೋಂತ ಸಂದರ್ಭ, ನಾಚಿಕೆ ಬರೋಂತ ಕೆಲಸ ಇದೆ, ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಿಳ್ಕೊಬೇಕು। DC ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನಾ ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀವು ಒಬ್ಬ ದಕ್ಷ ಅಧಿಕಾರಿ ಗುಲ್ಬರ್ಗಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರಿ, ತಕ್ಷಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಜನ ಏನು ಬಯಲ್ ಕಡೆಗೆ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಬಹಳ ಗಂಭೀರ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಈ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಹೇಳ್ತೀನಿ। ಆಮೇಲೆ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರ, ಎಲ್ಲಿ ರೋಡ್ ಮಾಡ್ಯಾರ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಮುರಿದು ಹೋಗ್ಯಾವ, ಎಲ್ಲಿ ನಾಲಿ ಮಾಡ್ಯಾರ ಎಲ್ಲ ನಾಲಿ ಮುಚ್ಚಿ ಹೋಗ್ಯಾವ, ಅರ್ಧ ಮರ್ಧ ಮಾಡಿ ಬಿಟ್ಟಾರ। ಅದಕ್ಕೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಾರ, ಹೀಸ್ ಆಲ್ಸೋ ಒನ್ ಆಫ್ ದ ಗುಡ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಆಫೀಸರ್, ಗುಡ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್। ಐ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಿಸ್ಟರ್ ವಾಟ್ ಈಸ್ ನೇಮ್ ಪಾಟೀಲ್, ಮಿಸ್ಟರ್ ಪಾಟೀಲ್ ಕಮಿಷನರ್, ಮಿಸ್ಟರ್ ಪಾಟೀಲ್ ಐ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಯು ಪ್ಲೀಸ್ ಕಮ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿಸಿಟ್ ದಿಸ್ ಏರಿಯಾ ಆ್ಯಂಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಲೀಸನ್ ದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಆಫ್ ದ ಪಬ್ಲಿಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಜೂ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಟು ದೆಮ್। ದಿಸ್ ಈಸ್ ಸಜ್ಜಾದಲ್ಲಿ ಇನಾಮ್ ದ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕಲಬುರ್ಗಿ ಸಿಟಿ।
ಹೋಗೋದು ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಅದ ರೀ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ. ಈಗೆಲ್ಲ ವಯಸ್ಸಾದವ್ರು ಹೋಗಿ ಕೆಸರಾಗ ಅದ್ರಾಗ ಬಿಳಪಾಳಿ ಬಂದದ ಈಗ. ಹಾ ಮಾಡಿದ್ದು ಅದು ಚಾಲುವಿಲ್ರಿ, ಅದು ವ್ಯರ್ಥನೆ ಆಗ್ಯದ್ರಿ. ಅದೇನು ಬೋರಿಂಗ್ದು ಹಾಕ್ಯಾರ, ಅದು ದಂಡಾಗ್ಯದ, ರೂಮ್ಗಳೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಾವ ಮಳಿಗೆ. ಹಾ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಅದನ್ನು ಇದು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ. ಈಗೆಲ್ಲ ಮಳಿಲಿಂದ ಎಲ್ಲ ನೀರು ಒಂಡೊಂಡು ಬರ್ಲತ್ತಾವ, ಅವೇ ಕುಡಿತಾರ್ರಿ ಜನರು. ಅದ್ರಲಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನು ಎಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದರಿ. ಈ ಮೂರು ಬೋರಿಂಗ್ ಅವ್ರಿ, ನಾವು ಸುಳ್ಳಾಡ್ದಿ ಬಂದು ನೋಡ್ರಿ. ಬೇಕಿದ್ರೆ ಈ ಒಂದೇಲಿಂದ ಮೂರು ಬೋರಿಂಗ್ ರಿಪೇರಿ ರೀ, ಒಂದು ದಿನ ರಿಪೇರಿ ಮಾಡೋಕೆ ಬರಲ್ಲ. ಬೀದಿ ಲೈಟ್ಗಳಾದ್ರೆ ಒಂದರ ಚಾಲು ಇರಲ್ಲ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ ನೋಡ್ರಿ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ರಿ ಬಿ ನಮ್ಗೆ ಏನು ಫಾಯ್ದಾರಿ ಬಡವ್ರಿಗೆ.